12 जुलै रोजी बाई ग हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, सुकन्या कुलकर्णी, नम्रता गायकवाड, नेहा खान, अदिती सारंगधर, सारंग कारंडे अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांनी ठिकठिकाणी जाऊन जोरदार प्रमोशनची तयारी देखील केली आहे. नुकतेच नाशिक येथील गोदाघाटी जाऊन कलाकारांनी आरती केली होती. तर या निमित्ताने मीडिया माध्यमातूनही प्रमोशनची तयारी सुरू आहे. माध्यमांशी मुलाखती देताना प्रार्थना बेहरेने स्वप्नील जोशीचा एक किस्सा सांगितला. स्वप्नील जोशी हा मराठीचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. बाई ग या चित्रपटानंतर तो नवरा माझा नवसाचा 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दुनियादारी या त्याच्या गाजलेल्या चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठ्या पडद्यावर स्वप्नील जोशीचं नाव चर्चेत असणार आहे. दरम्यान स्वप्नील जोशी कित्येकदा अभिनेत्रींसोबत वेळ घालवताना दिसत असतो. त्याच्या आजूबाजूला सतत महिलांचा, मैत्रिणींचा वावर असतो. अशाच एका मुलाखतीत त्याला याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता की तू सतत एवढ्या बायकांसोबत असतोस, चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातोस, तुझ्या बायकोला, लीनाला याचा काही प्रॉब्लेम होत नाही का? त्यावर स्वप्नील जोशीचे उत्तर होतं की इतकी वर्ष ती मला हेच करताना बघत आली आहे आणि ती ते करू देते मला. इथेच कळतं ना की मला माझ्या बायकोशी काय रिलेशन आहे. यातूनच कळतं की मी तिचं मन जिंकलं आहे. प्रार्थना बेहरे हे सांगताना अजून एक गोष्ट ॲड करते. त्याने कृष्णाची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्याला बायकांची मनं कशी असतात हे देखील माहिती आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता सुबोध भावेची पत्नी मंजिरी हिने याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. जेव्हा कधी सुबोध मालिका चित्रपटात काम करतो आणि नायिकेसोबत जवळचे सीन्स असतात तेव्हा मी इनसिक्युअर असते, असे तिचे याबाबतचे म्हणणे होते. याबाबत मात्र स्वप्नील जोशी लकी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षक, बाई ग हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? त्यातील कोणाचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीस्टार या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.